मित्रांनो जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. आपलं मराठी इन्व्हेस्टमेंट टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर तुम्ही तिकडे जॉईन होऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक असा स्टॉक जो केमिकल सेक्टरमध्ये काम करणार आहे, तगडा स्टॉक आहे, अगदी भंगारच्या भावामध्ये मिळत आहे आपल्याला असं तुम्ही समजून जाऊ शकता. पण जबरदस्त फंडामेंटली मजबूत स्टॉक आहे. मित्रांनो आपले व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला, शेअर करत चला. आपले व्हिडिओ सर्व एज्युकेशनल पर्पज असतात. तसेच वित्तीय गुंतवणूक, कुठली वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेत चला, रिस्क समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करत चला. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो स्टॉक, त्या स्टॉकचं नाव आहे IOL Chemicals and Pharmaceuticals Limited. हा स्टॉक जो आहे, तर मित्रांनो कमोडिटी केमिकल्स बघू शकता, स्मॉल कॅप कंपनी आहे, अगदी 2718 कोटीची मार्केट कॅप आहे. IOLCP असं तुम्ही ब्रोकर कडे आपल्या सर्च करू शकता टाकून. 100% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फायनान्शियल ट्रेंड बघूया कंपनीचा काय चालू आहे ते. तर टोटल रेव्हेन्यू बघू शकता तुम्ही 2019-20 आणि 2021 मध्ये या टोटल रेव्हेन्यू मध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. आणि 2019 साली 1695.70 कोटीचा टोटल रेव्हेन्यू असणारी कंपनी 2020 ला 1910.49 कोटीचा रेव्हेन्यू झाला आणि 2021 ला 1991.28 कोटीचा. त्यानंतर दिवसेंदिवस वाढच होताना आपल्याला दिसत आहे. नेट इन्कम मध्ये सुद्धा 236.70 कोटी 2019 साली, तसेच 2020 साली 361.29 कोटी आणि 2021 साली 444.56 कोटी असा त्यांचा नेट इन्कम होता. अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. 2019 साली 41.86, 2020 साली 63.51 आणि 2021 साली 76.92. आणि डिव्हिडंड सुद्धा कंपनीने 2020 साली 3 रुपये आणि 2021 साली 6 रुपये दिलेला आहे. अगदी जवळपास मित्रांनो 100% अनालिसिस्ट यामध्ये सांगत आहेत की तुम्ही या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फंडामेंटली जबरदस्त स्टॉक आहे, एकदम मजबूत स्टॉक आहे आणि ह्या संधीचं सोनं तुम्ही चांगलं करू शकता. शेवटी रिस्क समजून घ्यावी, झेपेल एवढी गुंतवणूक करावी. तर बघूयात प्रमोटरचं होल्डिंग आहे 43.69%, म्युच्युअल फंड वाल्यांचं 0.50%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं असून नसल्यासारखं आहे, म्हणजे जवळपास नाहीच. फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं आहे 3.3% आणि रिटेल आणि अदर वाल्या मित्रांचा आपल्या आहे 52.77%. तर मित्रांनो कंपनी एक खूप चांगली संधी देत आहे आपल्याला इन्व्हेस्ट करण्याची. मॅक्सिमम जर आपण बघितलं आतापर्यंत या स्टॉकने 735.92% रिटर्न्स दिलेले आहेत. कधी काळी 60 रुपयाला असणारा 2010 साली स्टॉक एकेकाळी 898 रुपयाला जाऊन आला आहे आणि सध्याला आपल्याला जवळपास कवडी मोलाच्या भंगारच्या भावाने मिळत असल्यासारखा निम्म्याला निम्म्या किमतीत मिळत आहे मित्रांनो. 463.10 पैसे करंट प्राइस आहे. आणि तुम्ही बघू शकता ग्राफ वरती स्मॉल कॅप कंपनी जरी असले तर रिटर्न चांगले दिलेले आहेत आणि हे योग्य वेळ आहे या स्टॉक मध्ये संधी आपण इन्व्हेस्ट करण्याची संधी साधण्याची. 100% अनालिसिस्ट सुद्धा सांगत आहेत यामध्ये गुंतवणूक करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील लाईकचं बटन दाबायला विसरू नका. मी आपल्यासाठी जवळपास शोधून असे स्टॉक आणत आहे की जे की फंडामेंटली मजबूत असतील, डिव्हिडंड सुद्धा आपल्या इन्व्हेस्टरला देत असतील, डिव्हिडंड सोबत चांगले रिटर्न्स देत असतील, असे स्टॉक आपण शोधून काढतो. शेवटी व्हिडिओ सर्व एज्युकेशनल पर्पज आहेत. वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेत चला, स्वतः रिसर्च करा, अभ्यास करा आणि मग गुंतवणूक करा. पण हा स्टॉक जर का या पट्टीत नाही एकदा का बाहेर पडला असा तर मित्रांनो हा खूप पळणार आहे वरती आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा लॉंग टर्म साठी हा स्टॉक गुंतवणुकीसाठी चांगला आहे.
आपलं मराठी इन्व्हेस्टमेंट टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिकडे सुद्धा बरीच माहिती वेळोवेळी अपडेट दिली जाते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.